ऐंशपत कॅमेरा इथे फ्रीज मध्ये। नमस्कार मित्र, रिमोट सोल्यूशन अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। टेक घे ना। हो घेतो घेतो, दही पाहिजे होतं मला। पटकन घे पटकन। हो घेतो घेतो, बॉस ओरडत आहेत, टेक घ्यायचंय। परशुरामाच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या कोकण भूमीतून चला चला आता तिकडे तिकडे। कोकण आपला जसा असं म्हणत मी तुमचं स्वागत करतो। मंडळी, मी आता माझ्या कोकणातल्या गावी देवगडला आहे आणि बरेच जण म्हटले की जी काजीवाड्याची व्हिडिओ केलेली मी, त्या व्हिडिओनंतर बरेच जणांनी मला म्हटले की तुझ्या घराची पण एक व्हिडिओ कर। म्हणून मी आत्ता माझ्या कोकणातल्या गावी देवगडला आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घर, माझं कोकणातलं घर, आणि तिथे असे काही काही वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत, त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। मला आज माझ्या घराची होम टूर असतं ना काही, ते दाखवणार करून देणार आहे। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू। समोर बघते तो देवगड निपाणी हायवे आहे, म्हणजे रोड टच माझं घर आहे। ह्या साईडला जर तुम्ही गेलात तर तो जातो सरळ नांदगावला आणि ह्या साईडला देवगड सिटी मध्ये जातो। आणि ह्या साईडला आपली तुम्ही जशी बघितली की नारळाची बाग आहे। आणि म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे घराचा, मस्तपैकी वारा सुटला इथे। तुम्ही बघू शकता की इथे आम्ही क्रिकेट खेळायचो आणि ते पण आमच्या चुलत काकांचं घर आहे। आणि ह्या साईडला दळणवाल्याचं घर म्हणजे अभिचं घर आहे। नंतर मग आता तुम्ही बघताय माझ्या घरी आतमध्ये जातो। आता आपण मस्तपैकी अंगण मस्तपैकी मोठं मोकळं हवेशीर अंगण आहे। या अंगणामध्ये 10 ते 20 जण झोपू शकतात आरामशीर। या साईडला जांब्याचा सोफा आहे मंडई। आणि तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनच्या शेजारी ना मंडई वेगवेगळ्या प्रकारची ना शोची झाडं लावलेली आहे आमच्या मम्मींनी। या अंगणात ना मंडई मस्तपैकी ना आम्ही क्रिकेट खेळायचो, इथे जबरदस्त क्रिकेट खेळायचो। आणि काय घरात बिरात काय फोडले आमच्या बॉसनी, फोडाफोडी बरीच केली आहे। तर इथे क्रिकेट खेळायचो, तर मंडळी तुम्हाला आत घेऊन जातो। पिंट्याचं काय ऐकू नका मंडळी। त्या साईडला तुम्ही जे बघता ना ह्या साईडला समोर, तो आमचा गोठा होता। म्हणजे पहिले आमच्याकडे गुरंढोरं असायची ना, त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल घर केलेलं। आता मंडळी आपण आत जाऊया। आतमध्ये आल्यावरती ना मंडळी हा पहिला वरांडा आहे आणि या साईडला आजोबांचं लाकडी बाक आहे। आणि ती जी मंडी फोल्ड केलेली खुर्ची दिसते ना, त्याचं पण तुम्हाला मी दाखवणार आहे कशी अनफोल्ड आणि फोल्ड करतात ती। तर मंडई मगाशी आमचे बॉस म्हटलेले की हे खुर्चीच दाखव तुम्हाला, असं करायचं या साईडला आला की असे दात असतात काय हो, मी दात बसवलं मस्त मी की चिल वाईब जोडली फ्रॉम कोकण। सोपा मस्त विकी सोप्याची। आणि ह्या साईडला आल्यावरती ना एक स्टोर रूम आहे मंडई, तुम्हाला दाखवतो मी। ह्या साईडला स्टोर रूम आहे, ह्या साईडला मी बरेच आमचे जे फार्मिंग गॅजेट्स आहेत ते ठेवलेत। आणि या साईडला आमचे शीट्स वगैरे सबमिशन ऑनलाईन क्रिकेट सिस्टम्स वगैरे तुम्ही बघू शकता। कौला आहेत ना मंडळी आम्ही रिसेंटली नवीन बसवलेत। नंतर ना मंडळी एक अशी पायरी आहे आणि आम्ही हॉलमध्ये जातो। हॉलमध्ये आल्यावरती ना तुम्हाला पहिला खांब दिसेल। ह्या खांबाला ना आम्ही दररोज पूजा करतो त्याची, कारण म्हणजे ही घराचं जे वरचं वजन आहे ना ते झेलतं, तुम्ही बघू शकता। आणि मेन मेंबर थोडक्यात असा आहे म्हणून त्याला आमची त्याची म्हणून पूजा केली जाते। ह्या साईडला आमचं गणपतीचं टेबल आहे मंडई, ह्या टेबलवरती आम्ही गणपती बसवतो। आणि वरती जर बघितलात ना ते मकर आहे, त्या मकरीला ना मस्तपैकी सजवतो आम्ही गणपतीच्या वेळी। आणि मस्त इथे असं छोटीशी एक रूम करतो गणपतीला, तुम्ही गणपतीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणारच। नंतर तिथून जर आपण लेफ्ट साईडला आलो ना की देवाची खोली आहे, इथे मस्त तिथे सेपरेट देवाची खोली आहे। कोकणातल्या घराचं तुम्ही मंडई बघितलं ना स्पेशली, देवाची खोली वेगळी असते, तर अशी देवाची खोली वेगळी आहे। या साईडला मस्त तिथे गणपती बाप्पा बसले आहेत।
हॉलमधून ना मंडई ह्या साईडला आपण गेलो ना की ह्या साईडला पण एक अजून एक रूम आहे म्हणजे थोडक्यात आपण इथे बेडरूम म्हणू शकतो. ह्या साईडला बरेच जुनी पत्र पोस्ट मधून आलेले ते ठेवले तसे साठा म्हणून. आणि या साईडला ना वरती माळ्याला जायला वाट आहे. मंडई माळ्यावर जायला ना एक वेगळे टास्क आहे. मला म्हणजे लहानपणी असताना मी घाबरायचो माळ्यावर जायला, पण अजूनही घाबरतो. घरी कोण नाही आहेत, पप्पा गेलेत बागी आहेत. तर मंडई बघू धाडस करून आपण वरती माळ्यावर जाऊ. इथून ना अशी लाकडाची शिडी केली आहे मंडळी, ती मी आपण चढू शकतो. हाय आमचा माळा. इथे काय काय राट वगैरे किंवा पाळणा लहानपणीचा आम्ही ज्याच्यात खेळलो होतो पाळणा किंवा रवी असे कॅन, म्हणजे आम्ही स्टोर रूम आपण जो म्हणतो ना तो केला ह्याला. आणि हा बघा हा लहानपणीचा माझा ट्रक आहे. ह्या ट्रकमध्ये खेळायचो मी. आणि हा पाळणा. नंतर मंडे ना तिथून आपण पुढे आल्यावरती ना आपण किचन मध्ये जाऊ लेफ्ट साइडलाच. किचन मध्ये आल्यावरती ना ह्या साइडला ओटा आहे आणि हे कपाट आहे. म्हणजे भिंतीलाच कट करून कपाट केलं. आणि हे जे मटेरियल आहे ना हे पत्र्याचं मटेरियल आहे. मंडळी तुम्हाला इथली गमत सांगतो. म्हणजे दुपारी झोपून उठल्यावरती ना, म्हणजे आम्हाला झोपायची सवय नव्हती, पण मम्मी ओढून बिडून मस्तपैकी झोपा लावायचीच की ना संध्याकाळी उठल्यावरती ना इथे मी बसायचो आणि मस्तपैकी चहा प्यायचो. या खिडकीतून मस्त नजारा दिसायचा. मोस्टली मंडळी पावसाच्या दिवसात ना बाहेर पाऊस पडतोय, चहा आहे आणि चहामध्ये थोडेसे पोहे असत का लागतं मंडळी जबरदस्त. तुम्ही कधी ट्राय केलात ना चहा आणि पोहे, म्हणजे चहा मध्ये पोहे टाकून चहा वेगळे आणि पापलेट नाही पोहे वेगळे असा नाही, चहा मध्ये पोहे मस्त लागतात. कमेंट मध्ये जरूर सांगा. तर आता मंडळी पुढे काय होतं जबरदस्त. मंडळी पुढे वळू आपण दुसऱ्या रूम कडे, म्हणजे बॉस कडे देऊ. हे बघा मंडळी आपण किचन मध्ये होतो. किचन मधून ह्या साईडला आल्यावरती ना हा एक स्टोर रूम आहे. स्टोर रूम म्हणण्यापेक्षा आपण बेडरूम पण आहे. आणि इथे ना मंडळी आम्ही नारळ विरळ म्हणजे भेटत ना आम्हाला, ते आम्ही ह्या साईडला स्टोर करून ठेवतो. इथे काही हत्यार आहेत ह्या साईडला. आणि ह्या साईडला तुम्ही बघता ती मकर आहे, म्हणजे गणपतीला आपण जी सेपरेट रूम करतो ना तिचं स्केलेटन आहे. तसंच मंडळी बाहेर आल्यावरती ना अजून एक पडवी आहे. पडवीत ना मंडळी एक चूल आहे. म्हणजे लहानपणी आम्ही ना ज्यावेळी गॅस नव्हता ना ते आमची आजी ह्याच्यावरती जेवण करायची, पण नंतर मग गॅस आला आमच्याकडे. म्हणजे पावसाळ्यात ह्या साईडला जेवण करायची. आणि नॉर्मल डेज मध्ये बाहेर ह्या साईडला टॉयलेट आहे. नॉर्मल डेजला बाहेर एक चूल आहे, तिथे जेवण करायची. हे बघा मंडळी ह्या साईडला ती खोपट म्हणतात कोकणातल्या भाषेत. ह्या खोपट्यात म्हणजे खोपट आत्ता बांधलंय, पण ही जी जुनी चूल होती ना तिकडे आमची आजी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जेवण करायची. पण त्याला आता आम्ही पाणी तापवायला एक साधन म्हणून केलंय. तर मंडळी ना जसं तुम्ही बघितलं की आमच्या घराच्या पुढच्या बाजूला पण एक मोठं अंगण आहे, तसंच मागच्या बाजूला पण एक मोठं अंगण आहे. ह्याच्यात पण जेमतेम 7 ते 8 जण झोपू शकतात आरामशीर. मंडळी तुम्ही पाटा ऐकला असणार, म्हणजे आत्ताच्या काळी मिक्सर आलाय, पण पाट्यावरती वाटण जे जेवण करतो ना त्याची चव वेगळीच लागते. तो हा पाटा आहे. आणि जर काही कुटायचं असेल ना तर हा तो होल आहे. इथे मस्तपैकी काठीने ना त्या आज्या कुटायच्या. हे बघा ह्या मागच्या दारा आणि मागच्या दाराकडून हैसून इलात ना हवे मंडळी. यासाठी का आमची विहीरा. विहीर आता सध्या घरी कोण नसल्यामुळे ना विहीर बंद आहे. मोस्टली आम्ही विहिरीने आता पाणी काढत नाही, आता पंप बसवलाय.
तुम्हाला दाखवतो मंडई वीर। ही बघा मंडई ती वीर, कोकणातल्या भाषेत एका बाव म्हणतात, अशी मोठी खोल वीर आहे। आणि या विहिरीला मंडई आम्ही जाळं बसून घेतले, त्याच्या मागे रिझन असं आहे की पानापाचोळा तर जातोच, पण आमचा जो बोका होता ना एक मोठा, तो या विहिरीत जाऊन पडलेला आणि मेलेला, त्याच्यापासून आम्ही जाळं बसून घेतले। आणि ह्या साईडला ना मंडई तुम्ही बघता ना एक असा डबरा आहे, डबऱ्यामध्ये ना पाणी साठायचं, म्हणजे जे वेस्ट पाणी आहे ना ते डबऱ्यामध्ये जायचं। आणि हा आमचा लहानपणीचा स्विमिंग पूल, आणि त्यात आम्ही बरंच खेळायचो। मंडई तुम्ही बघितलात तो स्विमिंग पूल, आणि ह्या विहिरीक मगाशी आमचे बॉस म्हणत होते मंडई की एक काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, बॉस नाही पण मंडई मच्छर मच्छर। ह्या विहिरीला जेमतेम 3 ते 4 झरी आहेत, म्हणजे अशा पॉईंटला ती विहीर खणली आहे ना की ती 3 ते 4 झरे लागले त्याला, आणि 12 महिने पाणी या विहिरीक सांगते प्रचंड पाणी असता, तर अशी विहीर आहे। आणि थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की सोनाऱ्याला सोनं दिलं तसं आमचे आजोबा विहीर खणायचे, तर देवांनी त्यांना झरे दिले असं म्हणू शकता, तर असा विहिरीचा इतिहास आहे। तर हे रिझन होतं आम्ही इथे चप्पल वगैरे काही घालून येत नाही, आणि आपल्याला ते पाणी पण देतं म्हणून आम्ही इथे चप्पल घालून येत नाही। तर मंडई तुम्हाला ही व्हिडिओ जर कशी वाटली, आवडली वगैरे असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि माझा छोटासा प्रयत्न होता माझा आणि बॉस की कोकणातली घरं कशा प्रकारची असतात ते तुमच्यापर्यंत पोचवायची, तर हा ट्राय कसा होता तर नक्की कमेंटमध्ये सांगा। हे असं आमचं कोकणातलं घर होतं या साईडचं। व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर मंडई ते खाली ते लाल बटन बटन असतं ते असं काजूच्या बोंडासारखं असतं लाल बटन, तर दाबा आणि त्याच्या शेजारीचं मंदिरातली घंटा असेल ती दाबा। म्हणजे कसं मंडई ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकीन, मी म्हणजे आमचे बॉस नाही का गडबड नुसती, तर ती व्हिडिओ टाकल्यावरती ना ते तुमका पहिली पोचत, मग पहिली बघितलं तुम्ही कमेंटमध्ये करा फर्स्ट व्ह्यू फर्स्ट कमेंट, जबरदस्त भारी वाटता तुमचं प्रतिसाद मस्त येता मंडई। आता जात आहे जरा घरीकडे, म्हणजे अभिच्या घराकडे जात आहे चाय वगैरे काकून, मगाशी बोललं ना चायसाठी, चाय म्हटलं की जबरदस्त ती चाय पिते। तर मंडई सोईन रवा, शेजारच्या पाजाऱ्यांची सगळ्यांची काळजी घ्यावा, आणि भेटू आपण कोणत्या तरी नवीन अशा व्हिडिओमध्ये, तो काळजी घ्यावा।